कधी काळी काँग्रेस आणि शेकापच्या पदरात आलटून पालटून दान टाकणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघानं गेल्यावेळी शिवसेनेला साथ दिली. कधीही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या रायगड मतदारसंघाचा लेखाजोखा पाहूयात. रायगड राजधानी मुंबईपासून जलमार्गानं अधिक जवळचा असलेला हा मतदारसंघ. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर अशा 6 विधानसभा मतदारसंघांचा मिळून तयार झालेला रायगड लोकसभा मतदारसंघ 2009 पुनर्रचनेआधी कुलाबा नावानं ओळखला जाणारा हा मतदारसंघ. इथं काँग्रेस विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष असा सामना रंगायचा. या मतदारसंघानंही प्रत्येक वेळी रंग बदलत कधी काँग्रेसला तर कधी शेकापला आलटून पालटून साथ दिली. 1989 ते 1996 पर्यंत सलग 3 निवडणुकांमध्ये काँग्रेसचे बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी शेकापचे ॲडव्होकेट दत्ता पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर 2 वेळा शेकापचे रामशेठ ठाकूर निवडून आले. 2004 निवडणुकीत बॅरिस्टर अंतुले पुन्हा खासदारपदी विजयी झाले. इतिहास पाहिला तर हा मतदारसंघ कधीच लाटेवर स्वार झाला नाही. 1984 इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात काँग्रेसनं मोठं यश मिळवलं. परंतु कुलाबा मतदारसंघ त्यावेळी शेकापबरोबर राहिला. अगदी गेल्या 2014 निवडणुकीत देशात मोदी लाट असतानाही शिवसेनेचे अनंत गीते जेमतेम 2110 मतांनी विजयी झाले. गीते यांना 396178 मतं मिळाली तर तटकरेंना 394068 मतं मिळाली. शेकापचे रमेश कदम तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. यावेळेला शेतकरी कामगार पक्ष भाई जयंत पाटील यांची पूर्णपणाची ताकद, काँग्रेस पक्ष असेल इतर मित्र पक्ष असतील यांची पूर्णपणाची ताकद ही आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभी राहणार आहे. त्याच्यामुळे कार्यतत्परता, लोकांची सेवा आणि निष्क्रिय कृतिशून्य अशी ती एक वैचारिक लढाई त्या निवडणुकीच्या माध्यमातून होईल. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरचं अंतर राहील असा विश्वास वाटतोय. गेल्या निवडणुकीत रायगडमध्ये शिवसेना भाजप युती, शेकाप आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत झाली. गेल्यावेळी शेकापच्या वतीनं निवडणूक लढवणारे रमेश कदम आता राष्ट्रवादी आणि भाजप मार्गे काँग्रेसमध्ये डेरे दाखल झाले. याआधी एकमेकांना पाण्यात पाहणारे सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील हे एकत्र आले. जिल्हा परिषदेची सत्ताही त्यांच्याकडेच आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले हे एकमेव आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 3 तर शेकापचे 2 आमदार आहेत. या मतदारसंघात भाजपची अवस्था दखल घेण्याजोगीही नाही. तर अंतुले यांच्यानंतर काँग्रेसला इथं तारणहार सापडलेला नाही. मोदी लाट होती 25-30 हजार मतं आमची स्वतःची पेण अलिबाग मधली गेली. पेणमध्ये पण आम्ही मार खाल्ला, अलिबागमध्ये पण मार खाल्ला होता. एवढी मोदी लाट होती लोकसभेला. आणि असं असताना त्यावेळेला इथे फक्त 1500-1600 मताने निवडून आले. आज तर शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे आणि प्रभावी आघाडी आहे. आणि त्यामुळे मला वाटत नाही की त्यांना आता मतदारांसमोर मतं मागण्याचा नैतिक अधिकार राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भोवती या जिल्ह्याचं राजकारण केंद्रीभूत झालेलं आहे अशी खरी परिस्थिती आहे. आणि त्याच्यासाठी एकमेकांच्या उरावर बसणारे लोक परत स्वतःच्यासाठी किंवा स्वतःच्या जागेसाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसत आहेत. आणि त्यांनी लोकांना गृहीत धरलेलं आहे की मतदारांना हे सगळं आता मतदान विसरलेलं आहे, आपल्याला तो निर्धास्तपणे मतदान करेल अशी अवस्था आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुनील तटकरे यांच्यावर जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारांच्या आरोपांची राळ उठली होती. शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांच्या विरोधात आघाडीच उघडली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले तटकरे यांच्या घरातच 3 आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कागदावर मजबूत वाटत असली तरी तटकरेंच्या घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळून त्यांचे अनेक जवळचे सहकारी पक्ष सोडून शिवसेनेत सहभागी झाले आहेत. खुद्द तटकरे यांनाही भाऊबंदकीनं ग्रासलंय. माजी आमदार मधुकर ठाकूर आणि माजी मंत्री रविशेठ पाटील तटकरेंच्या राजकारणाचे बळी ठरलेत. अशावेळी सुनील तटकरे पुन्हा निवडणूक लढवतील की नाही हा प्रश्नच आहे. तटकरे निवडणूक लढवणार नसतील तर ही जागा लढवायची तयारी काँग्रेसनं दाखवली आहे. गीतेंची उमेदवारी अजूनही उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्याचं माझ्या ऐकिवात नाही. पण कदाचित उद्धवजींनी त्यांना सगळेच उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार दिला असेल म्हणून ते कदाचित त्या ठिकाणी बोलले असतील.
माझी उमेदवारी आमचे राष्ट्रीय नेते पवारसाहेब योग्य वेळेला जाहीर करतील. त्यांनी उमेदवारी जाहीर केली तर मला उमेदवार म्हणून समोर गीते यांच्या समोरच लढवायला नक्कीच आवडेल आणि आवडणार आहे. त्यामुळे योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय घेणं इतपत संयम ठेवण्याची प्रगल्भता माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे आहे असं मला वाटतं. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि समविचारी पक्ष आम्ही महाराष्ट्रात एकत्र येतो आहोत, देशामध्ये आम्ही एकत्र येत आहोत. राहुलजी गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या सगळ्यांना एकत्र करून सत्तांतर हे निश्चित आहे. आज हा मतदारसंघ आम्ही मागच्या वेळेला राष्ट्रवादीला सोडला, ठीक आहे, सुनील तटकरेंचा काही अल्पशा मताने पराभव झाला, आज उद्या ते लढणार असतील, त्यांच्या पक्षाचा अन्य कुणी लढणार असेल, आघाडीमध्ये जर का आम्हाला धर्म पाळायचं असेल, 2000 मतांनी पराभव झाला त्यामुळे ती जागा नक्कीच त्यांची असेल, परंतु अशा परिस्थितीत उद्या त्यांची लढायची तयारी नसेल तर काँग्रेस निश्चितपणे ही जागा लढवेल आणि निवडून देखील या ठिकाणी आलेल. सलग 6व्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले अनंत गीते केंद्रात अवजड उद्योग खात्याचं मंत्रीपद सांभाळत आहेत. त्यांची प्रतिमा चांगली असली तरी मंत्री म्हणून ते फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. नियमित बैठका आणि खासदार निधी संपवण्यापलीकडे त्यांचं काहीच काम दिसत नाही, त्यामुळे शिवसैनिकही त्यांच्यावर नाराज आहेत. या मतदारसंघात कुणबी मतांचं प्राबल्य आहे. एरवी कुठल्याही पक्षाशी बांधिलकी सांगणारे कुणबी मतदार लोकसभेला मात्र आपला माणूस म्हणून गीतेंच्या पाठीशी उभे राहतात. सुदैवानं रायगडनं मनापासून मला स्वीकारलंय, उमेदवार म्हणून स्वीकारलंय, म्हणून 15वी लोकसभा असो 16वी लोकसभा असो या दोन्ही लोकसभेमध्ये रायगडनं भरभरून मतदान केलं. रत्नागिरी जिल्ह्याला तर मुळातच मला स्वीकारलं होतं, कारण 4 वेळा मी तिथला खासदार होतो, त्यामुळे रत्नागिरी असो किंवा रायगड असो या पूर्ण मतदारसंघातील मतदारांनी मला मनापासून स्वीकारलंय. त्यामुळे युती हो न हो त्याची चिंता मला करण्याची आवश्यकता नाहीये, मला लढायचंय आणि जिंकायचंय हा निर्धार मी केलेला. कुठल्याही एका पक्षाची मक्तेदारी न सांभाळणारा रायगड लोकसभा मतदारसंघ वर्षभरात कुणाच्या बाजूने झुकतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.